यार आधीच काय कमी होतं त्यात तू परत भर घातलीस. ऍटलीस्ट मागे तरी बघायला पाहिजे होतं. सारे फुल प्रेमाचं भाषण दिलंस न बघता. अथर्व मला काय माहित मधुरा तिथे येईल. मला क्षणभरही वाटलं नव्हतं की मधुरा येईल म्हणून. यार आमची खास जागा आहे ना टेरेस, माझी आणि मीराची. आणि मी तिला हिंट पण दिली होती त्यामुळे मला माहित होतं की मीराच येणार म्हणून. अरे हिरो, मधुरा ताई आता प्रेमात पडली आहे ना. तू हिंट दिली नसतीस तरी ती आलीच असती टेरेसवर. आता तुला आता जपून राहायला हवं. जे व्हायला नको होतं ते सगळं झालंय ऑलरेडी. मधुरा ताईला तर खात्रीच पटली असणार रे की तू जे काही बोललायस ना ते तिच्याबद्दलच बोललायस. अरे आता तिचा एक गैरसमज दूर करावा लागेल. अरे त्याआधी मीराचा गैरसमज दूर करावा लागेल, तिच्याशी बोलावं लागेल. तिने काहीतरी गैरसमज करून घेतला नसेल म्हणजे मिळवलं. आय होप नसेल, कारण तिला माहिती आहे माझं फक्त आणि फक्त तिच्यावरच प्रेम आहे. पण तिच्याशी बोलायला पाहिजे. You're looking beautiful. मला फक्त इतकंच माहिती आहे माझं फक्त तुझ्यावर प्रेम. माझा तुझ्यावरचा सगळा राग पळून गेला आधी. तू तुझ्या मनातलं प्रेम किती वेगळ्या पद्धतीने सांगितलंस. कसलं प्लेझंट सरप्राईज दिलंस तू मला. आय एम शुअर तू माझ्या बरोबर म्हणेन तिथं डेटवर येशील. आणि येस येस येस, आपण लगेच ताईला मामाला सगळ्या जगाला सांगून टाकायचं की वी आर इन लव्ह.